शरद पवार यांनी ओबीसींविरोधात राजकारण केलं असं प्रणय फुके म्हणत आहेत. ज्वरांग यांना उपोषणाच्या सुरुवातीला कोण जाऊन भेटलं हा सवालही प्रणय फुके यांनी उपस्थित केलाय. शरद पवार साहेबांचं अनेक वर्षापासून जो राजकारणाचं हे आहे की ते मराठा बेस राजकारण त्यांनी केलेलं आहे आणि ओबीसी विरोधी राजकारण त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक गोष्टी जर आपण बघितले तर ते ओबीसींच्या विरोधातले होते आणि आज या घटनेनंतर म्हणजे हा माझा आतापर्यंत माझा समज होता पण आता माझा हा समज एकदम पक्का झालेला आहे की पवारसाहेब ओबीसींच्या विरोधात आहे. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.